सीडब्ल्यूसी अंतर्गत कामगार संगठना की तरफ से कर्मचारियों पर होते आ रहे अन्याय के खिलाफ आवाज उठाने के लिए एक दिन का आंदोलन किया गया था। इस उपोषण स्थल को भेंट देकर माननीय विवेक पाटिल ने कर्मचारियों से बातचीत की और इस आंदोलन का अपना समर्थन जताया। इस दौरान माननीय विवेक पाटिल, जेएनपीटी के विश्वस्त कॉमरेड भूषण पाटिल, अध्यक्ष अरुण पाटिल आदि गणमान्यों सहित कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। सीडब्ल्यूसी व्यवस्थापकों को प्रकल्पग्रस्त कामगारों को कंपनी में परमानेंट करना चाहिए। कर्मचारियों को अप्रैल, सितंबर, अक्टूबर, नवंबर 2014 का पगार मिलना चाहिए। 5 महीने काम न होने पर प्रकल्पग्रस्त कामगारों को रोजगार देना चाहिए। 17 महीने से न की हुई पीएफ की रकम 1,60,000 की रकम तुरंत पीएफ में जानी चाहिए। इन मांगों के लिए कर्मचारियों ने इस आंदोलन का रास्ता अपनाया था। माननीय विवेक पाटिल ने सीडब्ल्यूसी के कर्मचारियों पर हो रहे अन्याय के खिलाफ आवाज उठाते हुए कर्मचारियों से किए जा रहे आंदोलन को पूरी तरह से समर्थन जताया है। उन्होंने कहा कि कर्मचारियों की मांगे पूरी करने के लिए शेतकरी कामगार पक्ष हमेशा उनके साथ रहेगा। वे कर्मचारियों के हक की लड़ाई के लिए लड़ते रहेंगे। कर्मचारी अपना हक मांग रहे हैं और उन्हें वो मिलना ही चाहिए। हुतात्म्यांच्या बलिदानातून 12.5% न्याय प्रस्थापित झाला तशा तुमच्या सगळ्या नोकऱ्या सुद्धा हुतात्म्यांच्या बलिदानातून झालेल्या आहेत। आणि पाटील साहेब नेहमी सांगायचे, हुतात्म्याचं रक्त वाया जाऊ नसतं आणि जाऊ द्यायचं नसतं। ती वेळ भूषण पाटील आता या भागामध्ये या कामगारांच्या प्रश्नांनी त्याची सुरुवात झाली असं मी या ठिकाणी निश्चितपणे मानतोय। आणि तो लढा आपल्याला द्यावाच लागेल। ठीक आहे, कामगारांच्या काही चुका आहेत, आपण देखील बोललात, मी देखील अनेक वेळा जाहीर बोलत नाही, पण खाजगीत जेव्हा कामगार भेटतात तेव्हा मी त्यांच्याशी चर्चा करत असतो, अनेक वेळा हे मी बोलून दाखवलेलं आहे। पण आमच्या काही चुका होते, आपण मॅनेजमेंटच्या खिळे होते, नुसती आपल्या चुकाच होते, आपण मॅनेजमेंटचे खिळे होते। तर त्या खिळ्यांची दुरुस्ती करण्यासाठी संघटितपणे लढण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, ही गोष्ट आपण या ठिकाणी ध्यानात ठेवली पाहिजे। आणि सीडब्ल्यूसी मॅनेजमेंट ही प्रिन्सिपल एम्प्लॉई म्हणून त्यांनी आपला पगार दिलाच पाहिजे, ही आगरी भूमिका आपली या ठिकाणी। काय फार मोठी मेहरबानी करतात असं नाही, आयुष्यातली 22 वर्ष या ठिकाणी रक्त पाणी केलं, या ठिकाणी कामगारांनी या ठिकाणी घाम गाळलाय। सीडब्ल्यूसी ना या 22 वर्षात अनेक कोटी रुपये कमवलेले आहेत। सीडब्ल्यूसी काय कधी तोट्यात गेलीच नाही, किंवा सीडब्ल्यूसी तोट्यात गेलं कधी आमच्या ऐकिवात नाही। अनेक वेळा सीडब्ल्यूसीच्या विविध पातळीवर एमडींपर्यंत जेव्हा आम्ही चर्चा केल्या तेव्हा सीडब्ल्यूसीने असं कधीच सांगितलं नाही का सीडब्ल्यूसी तोट्यात आहे। मग 22 वर्षामध्ये जे काय तुम्ही कमवलेलं आहेत त्याच्यातला काहीतरी थोडासा हिस्सा ज्या कामगारांच्या मेहनतीवर तुम्ही कमावलं, ज्या कामगारांनी घाम गिळून या ठिकाणी फायदा मिळवून दिलाय, तो तुम्हाला कामगारांना त्याच्यातला काहीतरी हिस्सा परत तो तुम्हाला दिला पाहिजे, ते आमचा हक्क आहे। आणि तो हक्क मिळवण्यासाठी पडेल ते करण्याची तयारी आमची आहे। हे विचार घेऊन आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे कामाला लागावं लागेल। आणि मी हे बोलत असताना मी निश्चितपणे सांगतो, जो काय तुम्ही निर्णय कुठलाही घ्याल, एकमताने निर्णय घ्याल, त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मी आणि माझ्या पक्षाची सर्व ताकद 100% तुमच्या पाठीशी उभी केल्याशिवाय ठेवणार नाही, ही ग्वाही मी या ठिकाणी देत आहे।